शरद पवारांना पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला. पत्रकाराने विचारले, मोदी म्हणतात इंडिया आघाडीला आरक्षणाची लिमिट वाढवून धर्म आधारित आरक्षण द्यायचंय, असा इंडिया आघाडीचा डाव आहे. पत्रकाराच्या या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिलं. पवार म्हणाले, धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. मोदींनी जरी धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं तर आम्ही संघर्ष करू. हे सामाजिक तणाव वाढवण्याच्या संबंधित लक्षण आहे. याने कटुता वाढेल, त्यामुळे या रस्त्याने जायचंच नाही. शरद पवार मागच्या 5 दशकापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. त्यांच्याविषयी बोलताना त्यांचे विरोधक आणि सहकारी दोन्ही एकच मत व्यक्त करतात, ते म्हणजे शरद पवार कधीही आपली भूमिका बदलू शकतात. राजकारणात त्यांनी कायम सोयीची भूमिका घेतली आहे, पण यावेळी त्यांनी घेतलेली धर्म आधारित आरक्षणावरील भूमिका ही तर कोलांटी उडी आहे, असा आरोप राजकीय विरोधक करतात. मोदींनी धर्म आधारित आरक्षण दिल्यास आम्ही संघर्ष करू म्हणणाऱ्या शरद पवारांनी आजपर्यंत मुस्लिम आरक्षणास पाठिंबा दिलाय. एवढंच काय तर पवारांच्या नेतृत्वात मुस्लिमांना आरक्षणही देण्यात आलं होतं, पण आज तेच शरद पवार धर्म आधारित आरक्षणाला विरोध करत आहेत. पण प्रश्न असा पडतो की शरद पवारांवर ही वेळ का आली? शरद पवारांनी आज अचानक धर्म आधारित आरक्षणाला विरोध का केलाय? याच प्रश्नाची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत योगेश कुंभार. भारतीय संविधानानुसार भारतातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग म्हणजेच OBC समाजाला आरक्षणाचे लाभ मिळतात. भारतीय संविधानानुसार आपल्या देशात जाती आधारित आरक्षण आहे. संविधानानुसार कोणत्याही धर्माला आरक्षणाचा लाभ मिळत नाही, पण देशात अधूनमधून धर्म आधारित आरक्षण लागू करण्याचे प्रकार घडलेत. आता थेट एखाद्या विशेष धर्माला आरक्षण देता येत नाही, म्हणून यासाठी मार्ग काढला जातो तो OBC मधून आरक्षण देण्याचा. 90च्या दशकात देशात मंडल कमिशन लागू झालं आणि OBC समाजाला 27% आरक्षण देण्यात आलं. याच आरक्षणातून देशातील काही राज्यांनी मुस्लिमांना आरक्षण दिलंय. मागच्याच आठवड्यात कर्नाटक सरकारने एक आदेश काढून राज्यातील सर्व मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. याआधी तेलंगणामध्ये KChandrasekhar Rao मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारने OBC तील मुस्लिमांचा 4% कोटा थेट 12% नेण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर केले होते. शेवटी केंद्र सरकारने हस्तक्षेप करून त्यांच्या विधेयकाला मंजुरी दिली नाही. या सर्व घटनांमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया आघाडीला देशात धर्म आधारित आरक्षण द्यायचं आहे असा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना खोटी भीती दाखवत आहेत असा आरोप विरोधकांनी केला. पण पंतप्रधान मोदी जी भीती दाखवत आहेत ती भीती खरंच खोटी आहे का? जर कर्नाटकमध्ये काँग्रेस मुस्लिमांचा समावेश OBC करत असेल तर पंतप्रधानांचे आरोप सत्य नाहीत का? आंध्र प्रदेशमध्ये आणि तेलंगणात विरोधी पक्षांनी मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण दिलेले नाही का? या प्रश्नांची उत्तरं विरोधकांना द्यावी लागतील. आज जे शरद पवार धर्म आधारित आरक्षणाला विरोध करत आहेत, त्याच शरद पवारांनी 1994 मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजातील काही जाती OBC समाजाच्या यादीत जोडल्या होत्या. शरद पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. 2014 त्यांच्या पक्षाची काँग्रेससोबत आघाडी करून महाराष्ट्रात सरकार असताना मुस्लिमांना 5% आरक्षणाचा निर्णय घेतला. काँग्रेस आणि शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेल्या 5% आरक्षणाला हायकोर्टाने स्थगिती दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रात युतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मुस्लिमांना देण्यात आलेल्या आरक्षणाचा अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले नाही आणि मुस्लिम आरक्षण रद्द झालं. यावरून आपल्या लक्षात येईल की शरद पवारांनी आणि त्यांच्या इंडिया आघाडीतील अनेक साथीदारांनी धर्मावर आधारित आरक्षण दिले किंवा देण्याचा प्रयत्न तरी केलाय, पण त्यावेळी शरद पवार काहीही बोलले नाहीत. याउलट 1994 अनेक मुस्लिम धर्मगुरूंचा विरोध असताना सुद्धा शरद पवारांनी मुस्लिम धर्मातील जातींना OBC समाविष्ट केलं. त्यानंतर त्यांच्याच पक्ष सरकारमध्ये सामील असताना त्यांनी मुस्लिमांना 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. तर मग आता प्रश्न पडतो की शरद पवार या मुद्द्यावर आता माघार का घेत आहेत? तसंही शरद पवार आपली भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचंच आता शरद पवारांनी आरक्षणावरून घूमजाव केलाय. शरद पवारांच्या या बदलत्या भूमिकेला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. इंडिया आघाडीचे अघोषित प्रमुख असलेल्या राहुल गांधींनी भाजप संविधान बदलणार, आरक्षण रद्द करणार अशा प्रकारचा प्रचार करायला सुरुवात केली. राहुल गांधींच्या या प्रचाराला पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली. मोदींनी इंडिया आघाडीने आत्तापर्यंत आरक्षणावर कशा प्रकारचा खेळ केलाय हे उघडं पाडण्यास सुरुवात केली होती. इंडिया आघाडीतील सहभागी नेते कशा प्रकारे OBC आरक्षणात मुस्लिमांचा समावेश करू पाहत आहेत
हे पुराव्यानिशी सांगितल्यावर इंडिया आघाडीचा प्रोपगंडा त्यांच्यावरच उलटू लागला. यामुळे होणारे संभावित नुकसान टाळण्यासाठीच शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आहे असं दिसतंय. शरद पवारांच्या या बदललेल्या भूमिकेवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.